आज आपण मराठी व्याकरणातील वर्ण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम वर्ण म्हणजे काय ते पाहूयात. आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना वर्ण किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे. अ आ ई ई ऊ ऊ रू ग्लू ए ऐ ओ औ अम आहा. पुढे क ख ग घ न च छ ज झ त्र. याप्रमाणेच टचा गण आहे, तचा गण आहे, पचा गण आहे आणि यचा गण आहे. याप्रमाणे आपली मराठी भाषेतील वर्णमाला आहे. वर्णाचे तीन प्रकार आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. सर्वप्रथम आपण स्वर म्हणजे काय ते पाहूयात. अपासून औपर्यंतच्या 12 वर्णांना स्वर म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात, पण ओठाच्या व जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. मराठी भाषेत एकूण 12 स्वर आहेत, परंतु आधुनिक वर्णमालेत आणखी 2 स्वरांचा समावेश झालेला आहे. ते खालीलप्रमाणे आहेत, अ आ ई ई ऊ ऊ रू ऋ ए ऐ ओ औ असे एकूण 14 स्वर आहेत. स्वराचे 3 प्रकार आहेत, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. सर्वप्रथम आपण ऱ्हस्व स्वर म्हणजे काय ते पाहूयात. या स्वरांचा उच्चार आखूड होतो, तसेच ज्या स्वरांना काना, मात्रा, उकार आणि रफार नसते त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदाहरण पहा, अ ई ऊ रू आणि ऋ. दीर्घस्वर, ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घस्वर म्हणतात. उदाहरण पहा, आ ई आणि ऊ. या स्वरांचा उच्चार लांबट म्हणजेच दीर्घ होतो म्हणून हे स्वर दीर्घस्वर आहेत. संयुक्त स्वर, जे स्वर 2 स्वरांच्या मिश्रणाने तयार झालेले असतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ, अ अधिक ई किंवा दीर्घ ई बरोबर ए, तसेच अ अधिक ए बरोबर ऐ. अ अधिक ऊ किंवा दीर्घ ऊ बरोबर ओ, तसेच अ अधिक ओ बरोबर औ. म्हणजेच येथे ए ऐ ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत, कारण ते 2 स्वरांच्या मिश्रणाने तयार झालेले आहेत. अ आणि ई जेव्हा एकत्र येतात तेव्हा ए हा संयुक्त स्वर तयार होतो, तसेच अ आणि ए हे स्वर एकत्र येण्याने ऐ हा संयुक्त स्वर तयार झाला आहे. अ आणि ऊ हे स्वर एकत्र येऊन ओ आणि अ आणि ओ हे स्वर एकत्र येऊन औ हा संयुक्त स्वर तयार झाला आहे. आता आपण सजातीय स्वर म्हणजे काय ते पाहूयात. ज्या 2 स्वरांचा उच्चार एकाच स्थानातून होतो त्यांना सजातीय स्वर म्हणतात.
उदाहरण पहा, अ आ, ई ई, ऊ ऊ, ही जी स्वरांची जोडी आहे यांना सजातीय स्वर म्हणतात, कारण अ आणि आ या स्वरांचा उच्चार एकाच स्थानातून होतो. ई ई आणि ऊ ऊ या स्वरांचा उच्चारही एकाच स्थानातून होतो, म्हणून हे सजातीय स्वर आहेत. आता आपण विजातीय स्वर म्हणजे काय ते पाहूयात. ज्या दोन्ही स्वरांचा उच्चार भिन्न स्थानातून होतो त्यांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदाहरण पहा, अ आणि ई, अ आणि ऊ, ई आणि ए, ऊ आणि ए, अ आणि रू. वरील उदाहरणात लक्षपूर्वक पहा, जेव्हा आपण अ आणि ई या स्वरांचा उच्चार करतो तेव्हा दोन्हीचा उच्चार भिन्न स्थानातून झालेला आहे, तसेच अ आणि ऊ, ई आणि ए, ऊ आणि ए, अ आणि रू या स्वरांचा उच्चार करताना सुद्धा भिन्न स्थानातून उच्चार झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणजेच हे स्वर विजातीय स्वर आहेत. य, र, ल आणि व या स्वरांना अर्धस्वर असे म्हणतात. आतापर्यंत आपण वर्ण आणि स्वर व स्वरांचे प्रकार अभ्यासले आहेत. मराठी भाषेत एकूण 14 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजने आहेत, म्हणजेच मराठी वर्णमालेत एकूण 50 वर्ण आहेत. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरादी आणि व्यंजन यांची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत.